मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांसह काँग्रेसनेही यावर जोरदार टीका केली. यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक होणार असं चित्र आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं सोमवारी मुंबईत मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या मोर्चाचं स्वागत केलंय. स्वराज्य संघटना मोर्चेकरी संघटनांच्या पाठीशी उभी आहे असंही त्यांनी म्हटलंय. यासोबतच गोविंदांना आरक्षण द्या, मात्र मराठा समाजाचे प्रश्न देखील सोडवा असं आवाहनही त्यांनी सरकारला केलंय. नक्की काय म्हणालेत संभाजीराजे छत्रपती पाहूयात. संघटनेला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो आणि स्वराज्याचा मुद्दाच हा आहे की सगळ्या संघटनेतल्या लोकांना ताकद देण्यासाठी. मग आज आबा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी मुद्दा म्हणजे मोर्चा काढायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. पण अनेक संघटना सोबत गेले तर निश्चित स्वराज्य जे सामाजिक प्रश्न आहेत, जे प्रतिकूल प्रश्न असतात, जे गरजू लोकांसाठी प्रश्न असतील, जे मराठा समाजाचे गरीब मराठ्यांचे प्रश्न असतात, तिथं स्वराज्य ही संघटना नेहमीच सपोर्ट करणार आहे. पण एवढंच माझी त्यांना विनंती, असं काही करू नका जेणेकरून कायदा आपण हातात घेऊ. मला इतकंच सांगायचं आहे की दहीहंडी हा एक स्टेट स्पोर्ट घेत असते ती चांगली गोष्ट आहे. हां, म्हणजे त्या ही हा जो स्पोर्ट बघ दुसरीकडे जगात खेळला जातो, पण पुण्यात पुन्हा मुंबईत जास्त खेळला जातो किंवा महाराष्ट्रात खेळला जातो, तर चांगली बाब आहे. त्याला जर देत असतील दर्जा देत असतील चांगली बाब आहे. पण जे आरक्षणाच्या बाबतीत जे 4-5% दिले म्हणतात, पण ते चांगली बाब आहे, द्या आरक्षण. पण या गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्या, एवढं सुद्धा त्यांनी लक्षात ठेवलं.